करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीचा त्या वाटा मज दावाव्या सुभटा अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र येथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वर कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती समचरण पांडुरंग परमात्मा विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आदि करून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे 57 संत या महाराष्ट्राच्या मातीला लाभले त्या सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून उपस्थित सर्व कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य वादनाचार्य आदि करून माझ्या समोर बसलेले सर्व पितृतुल्य व्यक्तिमत्व माझ्या सर्व माता भगिनी आपल्या सर्वांच्या पावन चरणांना मनोभावे वंदन करू. आज देशमुख परिवारामधील एक मातोश्री अनंतामध्ये विलीन झाल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे जे 16 संस्कार आहेत त्या 16 संस्कारामधील
अंत्येष्टी नावाचा जो शेवटचा संस्कार आहे या संस्कारामधील काही उपसंस्कार मग त्यामध्ये रक्षा विसर्जनाचा संस्कार असेल त्यानंतर दशक्रिया विधीचा संस्कार असेल आणि 13वा विधी असा हा उत्तरक्रियेचा कार्यक्रम आज आईच्या निमित्ताने वैकुंठवासी रंगूबाई देशमुख यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा देशमुख परिवाराने माझ्या सारख्या एका लेकराच्या वाट्याला दिलेली आहे. मित्र हो, या जगाच्या पाठीवर जो माणूस म्हणून जन्माला आला, नुसता माणूस नाही तर जीव म्हणून जन्माला आला, त्याला एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे. जन्मापासून तर मरेपर्यंतचा जो मधला टप्पा आहे याला जीवन म्हणतात आणि हे जीवन भगवान परमात्म्याने तुम्हाला मला प्रदान केलं. सुंदर अशा प्रकारचा नरदेह देवाने तुम्हाला मला दिला, नेमका कशा करिता दिला? देवे दिला देह भजन शरीर दिलं कशा करिता दिलं याचा उल्लेख संत वाङ्मयामध्ये आला. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. आईच्या उदरामध्ये असताना आपण देवाला वचन दिलं, देवा आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. एक वेळा करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी हे कधी दिलं वचन? तर आईच्या उदरामध्ये असतानाच दिलं. दिले गर्भात वचन देवाला वचन दिलं, देवा याच्या बाहेर काढ, मी तुझं भजन करीन. जी मंडळी भजन करतात किंवा ज्यांनी सुरुवात केली ती भाग्यवान आहेत, त्यांच्या चरणाला त्रिवार अभिवादन करतो. पण अजून ज्यांनी सुरुवात केली नाही त्यांच्याकरिता आजचं कीर्तन हे थोडस उपदेशपर प्रकरणातलं आहे. आता उपदेश करण्याची योग्यता, पात्रता, अधिकार, लायकी माझी अजिबात नाही. अभंगाचे करते जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत आणि तुकाराम महाराज आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतायत. पहा, या मृत्यूलोकाचा व्यवहार असा आहे की या ठिकाणी जो जन्माला आला त्याला एक दिवस मरावं लागतं. रक्ताच्या ऋणानुबंधाने म्हणा किंवा प्रेमाच्या ऋणानुबंधाने म्हणा, जे काही जोडलं जातं त्या सर्वस्वाचा त्याग करून इच्छा नसली तरी सुद्धा सर्व जगाचा एक दिवस निरोप घ्यावा लागतो. आणि हा निरोप घेत असताना आपण कोणत्या जातीमध्ये जन्माला आलो, कोणत्या धर्मामध्ये जन्माला आलो, कोणत्या पंथामध्ये जन्माला आलो, याच्यापेक्षा जन्माला येऊन आपण काय केलं हे फार महत्वाचं असतं. समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक जण जर मरण्याकरिता आलेला आहे तर या जीवनाचं इति कर्तव्यता काय आहे? काय केलं म्हणजे या नरद्याचं सार्थक होईल? किंवा काय केलं म्हणजे त्या परमात्म्याच्या दरबारामध्ये आपल्याला त्याच्या चरणाजवळ जागा मिळेल,
त्याचा मार्ग साधू संतांनी सांगितला. अगोदरच दाखवून गेले ते की हा एक्सप्रेस हायवे आहे, या रोडला लागा तुम्ही पुण्याला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. पण आपण जर त्या रोडला लागलो नाही महाराज, एक्सप्रेस हायवे बनवून सुद्धा इकडं तिकडं पुण्याचा रस्ता भटकत बसलो तर फार अवघड कंडिशन आहे. अगदी याच न्यायाने साधू संतांनी जो मार्ग दाखवला, मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत देण्याची पण ते चालू जाता कपडे गुंता कुठे काही. जगाच्या पाठीवर ईश्वराची भक्ती करून ईश्वर स्वरूप होण्याचा अधिकार केवळ मानव जातीला आहे. माणसाने जर ठरवलं आपल्याला देव बनायचं आहे, कबीरजी कहते है पशु का हो तो पनैया नर का कुछ ना होय, लेकिन एक बार करने करे सो नर का नारायण बन जाए. नराचा नारायण बनण्याचं सामर्थ्य आज आपल्यामध्ये आहे. हे जे शरीर आपल्याला प्राप्त झालं हे सहजासहजी प्राप्त झालं नाही. पाप आणि पुण्य समासमी तरीच पावे हे कर्मभूमी. पाप आणि पुण्य समान झालं आणि आपल्याला मानवाचा जन्म मिळाला. मानवाचा जन्म मिळाला आपण भाग्यवान आहोत, कारण इतर योनींच्या ठाई आणि हा विचारूची नाही. आपण ईश्वराचं भजन करून ईश्वर स्वरूप व्हावं हा विचार चतुष्पाद उभयचर जलचर भूचर सरपटणारे प्राणी यांच्या कुणाकडे आपल्याला पाहायला मिळत नाही. हा अधिकार फक्त मानव जातीकडे आहे आणि याच देहामध्ये येऊन आपल्याला देवाचं भजन करता येते एवढा अधिकार भगवंताने आपल्याला प्रदान केलेला आहे. याची देही शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. परब्रह्माची प्राप्ती आपल्याला या शरीराच्या माध्यमातून करता येते. आज एका आईच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित जमलेले आहोत. जगाच्या पाठीवरच सर्वात सोशिकतेच सहनशीलतेच आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपल्यावर निरंतर प्रेम करणार एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुम्हाला मला जन्म देणारी आई आहे. आईचं वर्णन अनेकांनी केलं, साधू संतांनी केलं, कवींनी केलं, महात्म्यांनी केलं, पण आईचं नुसतं वर्णन करून आपल्याला हा मेळ बसणार नाही. कारण आईचा महिमा जर गायचा म्हटलं तर थोर आहे साने गुरुजी सारखे महात्मे, याच रायगड सारख्या किंवा खोपोली सारख्या आपल्या ह्याच्यामध्ये दापोली सारख्या ठिकाणी जन्माला आले आणि त्यांनी मातृप्रेमाचं महामंगल स्तोत्र श्यामची आई नावाच्या त्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं. आई काय करते, ताई म्हणजे त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक आहे. महाराज एक महात्मा असं म्हणतोय, रानावनात भटकी इत भर पोटासाठी, रानावनात भटकी इत भर पोटासाठी ते चिमोरा आम्हाला
دي چمورا پوٹالا اما پاکھر آنچا ساتھی فاتك لغڑا آنگا چندیا چندیا چی چوڑی فاتك لغڑا آنگا چندیا چندیا چی چوڑی چندی بازارا چه کپڑے اردھا آنگا اوڑھا راہی چندی بازارا چه کپڑے اردھا آنگا اوڑھا راہی ساریا گاوا چا شیوٹی ساريا غاواتشا شيوطي زنو تاكلا واليت اسي ديوياتشا سهارا براتيشا زوپديت سنا سوديشا ديشي سنا سوديشا ديشي ماي گيلي نندايا لي سنا سوديشا ديشي ماي گيلي نندايا لي تيلا توپاچا خمنگ شيزاريچا گھري چالي آني اماٹھاور بسونا آني بوگيني واكوڑ اماٹھاور بسونا ماي گيلي واورات كس واتي سنا سنا ماي گيلي واورات كس واتي سنا سنا ديوس دوبايا لاغلا ديوس دوبايا لاغلا ماي وشيراتي ديوس دوبايا لاغلا ماي وشيراتي اما وراشي گھون دوش نشيب آلا دي اما وراشي گھون دوش نشيب آلا دي كشي غريبي چي كيڑ कशी गरिबीची किड या जीवनाशी जडली आणि भर दिवाळीच्या दिवशी माय ढळा ढळा रडली भर दिवाळीच्या दिवशी माय ढळा ढळा रडली आई काय असते महाराज हे आई झालेशिवाय कळत नाही काही कविवर यांनी आईचं वर्णन केलं एक महात्मा तर असं म्हणतोय आई माझी मायेचा सागर आई करताच येणार नाही संत महात्म्यांनी आईचं वर्णन केलं जगाच्या पाठीवर सर्वात सहनशीलतेचं सोशिकतेचं जर कोणतं प्रतीक असेल तर ते म्हणजे जन्म देणारी आई आहे जसं एका बाजूला विटेर उभा असणारा जगदात्मा
ज्याने कटेवर कर ठेवलेले आहेत आणि मिठेवर उभा राहून ज्याची दृष्टी सम आहे त्याच परमात्म्याला घराघरापर्यंत आईच्या रूपाने जाता आलं आणि म्हणून घरामध्ये आपली भारतीय परंपरा आपली भारतीय संस्कृती आईला सर्वश्रेष्ठ स्थान देते मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव या चार प्रकारामध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान आईचं लागलं इस्लाम संस्कृतीमध्ये असं म्हणतात मां बाप के पाव में जन्नत होती है आई वडील म्हणजे स्वर्गाचा दरवाजा आहे आई वडिलांची सेवा ज्यांच्या जीवनात घडली त्यांच्यासारखे भाग्यवान मंडळी या त्रिभुवनात नाही आज विटेवरचा परमात्मा कुणामुळे उभा आहे पुंडलिक राय आई वडिलांची सेवा करताय आणि त्या सेवेच्या ऋणाने ऋणी होऊन भगवान परमात्मा समोर येतो आहे कुठेतरी या महाराष्ट्राच्या भारताच्या मातीमध्ये वयोवृद्धांची सेवा केली जाते वयोवृद्धांना अगदी अंतकरणापासून सांभाळलं जातं आणि म्हणून महाराज चांगला विचार जर केला तर या मातृप्रेमाचं महामंगल स्तोत्र गाण्याकरिता आज खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आईचं पुन्हा एकदा वर्णन करताना असं म्हटलं गेलं थंबरून वासर आले चाटते जवा गाय तव्हा मले तिच्या मध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय दिसते माझी माय आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा ताना दुष्काळामध्ये माईचा माझ्या आटला होता पाना पाण्यामध्ये पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय तव्हा मले पिठामध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय दिसते माझी माय माईचा महिमा अगाध आहे महाराज या आजच्या अभंगाच्या आणि पहिल्या चरणामध्ये तुकोबारा आहे आईचा महिमा वर्णन करतात काकड आरतीचा मंगलमय सोहळा आहे आणि या काकड आरतीच्या पहिल्या मालिकेमधील हा आजचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे जगाच्या पाठीवर आपल्या लेकराचं ही फक्त आईच जाणू शकते आईच पाहू शकते आणि निरागस भावाने निरपेक्ष अंतकरणाने कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जी प्रेम करते तिला आई म्हणतात तिला माय म्हणतात बघा लहान बाळ तापानं फणफणत रात्रभर ते झोपत नाही आई रात्रभर त्याला झोपवण्याकरिता प्रयत्न करत असते नाना प्रकारचे औषध उपचार करून काही जडीबुटी देऊन त्या बाळाला त्याचा आजार कसा जाईल याकरिता ती सातत्यानं प्रयत्न करत असते बाळ रात्रभर जर झोपलं नाही तर आईच्या डोळ्याला डोळा लागत नाही इतकी निरागस भावाने इतकी त्यागमय वृत्तीने प्रेम करणारी जगात दुसरी कोणतीच व्यक्ती नाही म्हणून लेकराच्या हिताचा विचार करणारी आई आहे आणि तुकोबाराई त्या आईचं वर्णन करत असताना अभंगाच्या पहिले Bye.
बाह्य असते घडलेला एक प्रसंग सांगतो आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे येतो. महाराज असंच एक गाव की ज्या गावामध्ये 1400-1500 लोक वस्ती, शाळेची व्यवस्था नाही, पण एक गरीब कुटुंब त्या गावामध्ये आणि त्यांच्या पोटे एक मुलगा जन्माला आला. आई वडिलांनी विचार केला, आपले तर दिवस कावाड कष्ट करण्यामध्ये गेले, पण आपल्या मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे म्हणून आई वडिलांनी त्या मुलाला शाळेमध्ये टाकलं. मुलगा पहिल्या क्रमांकानं पहिल्या वर्गात, दुसऱ्या वर्गात, तिसऱ्या वर्गात, चौथ्या वर्गात पास झाला आणि चौथ्या वर्गामध्ये मुलाचे वडील एक्सपायर झाले. आता सर्वस्वी जबाबदारी फक्त आणि फक्त आईवर आली. दिवसभर कोणीतरी शेताकडे जायचं, रोज मजुरी करायची आणि त्याच्यामधून जे मिळेल त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचा. गावामध्ये चौथी पर्यंत शाळा होती आणि पाचवीची शाळा 10 किलोमीटर अंतरावर होती. आईनं चौथा वर्ग पास झाल्याच्या नंतर लेकराला 90% वर मार्क पडले म्हणून ती निरक्षर असणारी आई लेकराला घेऊन त्या 10 किलोमीटरच्या शाळेमध्ये गेली आणि गुरुजीला नमस्कार केला आणि सांगितलं, गुरुजी या लेकराची फी भरायची माझी ताकद नाही हो, पण माझं लेकरू हुशार आहे. गुरुजींनी सांगितलं, ताई काही काळजी करू नका, या लेकराची फी मी भरतो कारण मला याचं माहीत आहे त्यानं काय अभ्यास कसा यायचा ते. आणि अक्षरशः त्यांनी 5वीमध्ये ॲडमिशन घेतली आणि मग हे लेकरू रोज घरापासून 10 किलोमीटर चालत जायचं, 10 किलोमीटर परत यायचं. असं करता करता त्यानं 5वीतही पहिला क्रमांक मिळवला. 6वीत, 7वीत, 8वीत, 9वीत, 10वीत, नंतर तो 12वी झाला, 12वीतही पहिला क्रमांक मिळवला. नंतर ग्रॅज्युएट झाला, ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा MPSC आणि UPSC एक्झाम दिल्या आणि त्याच्यामध्ये तो प्रथम क्रमांकाने पास झाला. डायरेक्ट शासनाकडून त्याला कलेक्टरची ऑर्डर मिळाली. पण ही मात्र 18 विश्व दारिद्र्यामध्ये त्या दारिद्र्याला तोंड देणारी आई, तिला आनंदाला तिच्या पारावर राहिलं नाही. तिला आता कळालं की खऱ्या अर्थानं माझ्या कष्टाचं चीज केलं माझ्या लेकरांनी. आणि मग कलेक्टरची ऑर्डर मिळाली, 2 वर्ष कलेक्टरची जबाबदारी सांभाळली आणि मग सगळंच गावातले म्हणायचे, ताई आता एक करा ना, मुलगा आता मोठा झाला, नोकरी लागली त्याला, आता दोनाचे 4 हात करा म्हणजे तुमचीही व्यवस्था होईल, तुम्हालाही तो मुलगा नंतरच्या वृद्धापकाळामध्ये सांभाळेल. आणि योग असा महाराज, दोघांचे 4 हात केले. पण मुलाला तिकडं जिल्ह्याच्या ठिकाणी भला मोठा बंगला मिळाला होता, 4-2 नोकर मिळाले होते हाताखाली. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला तो पत्नीला घेऊन गेला त्यावेळेला सुरुवातीला आईलाही आपल्या सोबत घेऊन गेला. आई 4-8 दिवस थांबली त्या ठिकाणी, पण तिला तिच्या सख्या नव्हत्या. बंगला होता पण बंगल्यात बोलणारं कोणी नव्हतं एका सुनबाईशिवाय. आणि गावाकडे मात्र तिचे सगळे मित्र मैत्रिणी असायच्या, त्याच्यामध्ये तिचा कसा वेळ जायचा हे तिला कळायचं नाही. शेवटी 8-15 दिवस झाले त्या घरामध्ये कोंडल्या कोंडण्यासारखं तिला वाटू लागलं. आणि मग तिनं एक दिवस मुलगा संध्याकाळी ड्युटीवरून घरी आला आणि आई म्हणते, बाळा आता मला माझ्या घराकडे जावंसं वाटतंय. तो म्हणतो, आई अगं त्या गावामध्ये काय आता आहे, आता तू एकटीच आणि आपण दोघं जण इथंच थांबूया, इथं भरपूर जागा आहे. पण आई म्हणते, बाळा मला करमत नाही रे, एक 4-8 दिवस तिकडे राहते आणि पुन्हा येते. म्हणून मुलांनी एका गाडीमध्ये आईला त्या छोट्याशा खेडेगावामध्ये पुन्हा नेऊन घातलं. पुन्हा काही दिवस आई त्या ठिकाणी थांबली, पण आता शरीर वार्धक्याने जर्जर झालं होतं. आणि एका दिवशी आईला अर्धांगवायूचा झटका आला. या अर्धांगवायूमध्ये तिचं अर्धांग गलित गात्र झालं, हातही उचले ना, पायही उचले ना, या अडोंगावरचं या अडोंगावर होता येईना. कुणीतरी गावातल्या व्यक्तीनं फोन केला आणि कलेक्टर साहेबांना सांगितलं, कलेक्टर साहेब आईची अवस्था गलित गात्र झालेली आहे, आत्ताच्या आत्ता या आणि आईची व्यवस्था करा. कलेक्टर साहेब आले, एका चांगल्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. हळूहळू आई पूर्वस्थितीकडे यायला लागली, पण तरीसुद्धा अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर लवकर माणूस बरं होत नाही. तरुण असलं तर लवकर होते, पण वयोवृद्ध माणसाला वेळ लागतो. आईला हात उचलता येईना, पायही उचलता येईना. आणि मग त्या मुलाने सांगितलं, आई इथंच थांब, एका बंगल्याच्या बाहेर अशी एक खोली आहे, त्या खोलीमध्ये आईची व्यवस्था केली. आणि आईची व्यवस्था करत असताना
पुन्हा आहे गलित गात्र होत चाललेली आहे आणि आता आईची शी आणि शू काढायचं काम सुद्धा जागेवर आहे मला आणि ज्यावेळेला या सुनबाईला हे काम करायचं काम पडू लागलं त्यावेळेला तिला तो ताण सहन होईनासा झाला जरी खेड्यातली होती जरी गरिबाची होती तरी सुद्धा कलेक्टरची बायको म्हणण्याचा थोडासा अधिकार होताच ना महाराज तिनं नवऱ्याला एक दिवस जवळ घेतला आणि सांगितलं महाराज म्हटले पतिदेवा माझ्याकडून हे शक्य नाही हो या आईची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे त्यानं दोन माणसं त्या आईच्या कामाकरिता तिचा सर्व षोडशोपचारे तिची सेवा शुश्रूषा करण्याकरिता ठेवली पण तरी सुद्धा ज्यावेळेला त्या कलेक्टर साहेबांना लहान बाळं झाली ती बाळं त्या आईकडे यायची त्यावेळेला ती नाही येऊ द्यायची त्या आईकडे म्हणायची तुला आजार होईल अमुक होईल तमुक होईल पण लहान लेकरांना आजी फार आवडत असते बरं का आणि म्हणून आईकडे ती यायची शेवटी त्या बायकोनं सांगितलं एक दिवस की पतिदेवा या बंगल्यामध्ये एक तर तुम्ही थांबा नाही तर मी थांबते नाही तर आईला ठेवा आता नाविलाज झाला घरी कोणाकडे ठेवा घरी कोण नाही काय करावं एवढं मोठं काबाड कष्ट करून एक दिवस एक एक वेळ उपाशी राहून आपल्या आईनं आपल्याला शिकवलं लहानाचं मोठं केलं किती कष्ट केले त्या कष्टाचं जर मोजमाप करायचं म्हटलं तर ते शब्द नाहीत आणि आता इकडं धर्मपत्नी एका बाजूला आहे आणि एका बाजूला जन्म देणारी आई आहे पण असं म्हणतात की आई तोपर्यंत माणूस प्रेम करतो जोपर्यंत तो गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करत नाही तोपर्यंत एकदा गृहस्थाश्रमामध्ये त्यानं पदार्पण केलं की त्याला दोन बाजू सांभाळाव्या लागतात एक म्हणजे धर्मपत्नीची बाजू आणि दुसरी म्हणजे आई वडिलांची बाजू शेवटी याचा नाविलाज झाला आणि यानं ठरवलं आईचं काय केलं पाहिजे आईचा मृत्यूही होत नाही सगळेजण वाट पाहतात पण तरी सुद्धा आई मरत नाही काय केलं पाहिजे मुलाने विचार केला चला जर आपल्याला आपलं जीवन आता इथून पुढच्या काळात सुखी घालवायचं असेल तर आपण याच्यावर उपाययोजना केली पाहिजे आणि मग एक दिवस गाडी बोलवली मुलाने आपल्या हातानं आईला सांगितलं आई इथून एक 5-25 किलोमीटर 30 किलोमीटर अंतर एक सुंदर दवाखाना आहे आणि त्या दवाखान्यामध्ये मी तुला घेऊन जात आहे कदाचित तिथं काही जडीबुटी किंवा झाडपाला देणारे डॉक्टर्स आहेत त्यांच्या योगानं तुला गुण येईल आणि म्हणून त्या गाडीमध्ये ठेवलं आणि मुलगा आईला घेऊन त्या जंगलामध्ये गेला गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आईला आपल्या खांद्यावर घेतलं आणि मुलगा निघाला मुलगा निघत असताना आईला अंतर्ज्ञानानं थोडंसं जाणवलं होतं की माझा मुलगा आज मला डॉक्टरकडे घेऊन नाही चालला तर मला सोडून देण्याकरिता निघालेला आहे आणि मग काय करावं त्या आईनं तर एका हातानं जे झाडं झुडपं लागायचे ती आई त्या हातानं असा पाला ओरबडून टाकायची खाली मुलगा पुढं पुढं जायचा पुन्हा ती पाला ओरबडायची खाली टाकायची मुलगा पुन्हा पुढं जायचा आणि असं करता करता असं छोटंसं एक गाव लागलं त्या गावामध्ये असे मिनणारे दिवे पाहिले आणि त्या मुलाने विचार केला की आपण आईला इथं सोडूया कदाचित या गावातले कुणी येतील आणि म्हातारी म्हणून आपल्या घरी किंवा काहीतरी सेवा होईल आईची म्हणून त्या ठिकाणी ठेवलं आणि आईला सांगितलं आई मी अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये येतो डॉक्टर साहेब इथं त्यांचं घर आहे विचारतो विचारपूस करून येतो आणि मुलगा जड अंतकरणाने माघारी वळला माघारी वळल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे मी तर जन्म देणाऱ्या माझ्या आईला या जंगलामध्ये सोडलं पण ही आई एका हातानं पालावर पडून टाकत होती त्याचं काय कारण असलं पाहिजे मुलगा इथून चांगला 5-10 मीटरच्या अंतरावर गेला पण त्याला हा प्रश्न सतावत होता शेवटी तो पुन्हा वापस आला आणि आईला हा प्रश्न विचारला आई मी तुला या ठिकाणी दवाखान्यात आणण्याच्या निमित्ताने आणलेला आहे पण ज्या वेळेला तुला त्या गाडीपासून आपण या जंगलाचा रस्ता पकडला त्यावेळेला तू तुझ्या डाव्या हातानं असा पालावर उघडून टाकत होती नेमका आई काय मनात आलं तुझ्या ते सांग ना मला कशाकरिता हा पाला तो उघडून टाकत होती ती म्हटली बाळा किती केलं तर तू माझा एकुलता एक मुलगा आहेस आणि मला माहित आहे तू कलेक्टर आहेस या जिल्ह्याचा तुझ्यावर सर्व जिल्ह्याची जबाबदारी आहे आणि मला हेही माहित आहे बाळा
की तू मला या जंगलामध्ये दवाखान्यात घेऊन नाही आला तर मला सोडण्याकरिता आला. पण माझा बाळ पुन्हा एकदा सुखाने त्याच्या घरापर्यंत परत जावा हीच एकच माझ्या मनामध्ये इच्छा आहे. आणि म्हणून बाळा तू तू या गवतामध्ये या जंगलामध्ये या झाडाझुडपामध्ये मार्ग एखाद्या वेळेला चुकशील तुला तुझ्या गाडीपर्यंत जाता येणार नाही रे. आणि म्हणून तुला तुझ्या गाडीपर्यंत जाता यावं म्हणून मी झाडाचे पाला उरबडून टाकला. महाराज याला आईचं अंतकरण म्हणतात. हो कुठल्याही प्रकारे अपेक्षा न ठेवता आपल्या लेकराच्या हिताचा विचार करणारी आई असते. रामायणामध्ये एक वाक्य आलं, पुत्र कितना भी कुपुत्र हो लेकिन माता कधी कुमाता नाही बन सकती. मुलगा कितीही वाईट वागला, मुलाने कितीही आईला शिवा दिल्या, वेळ प्रसंगी हात उगारला, तरी सुद्धा आई झोपडीत राहून मुंबईत राहणाऱ्या मुलाच्या भल्याची अपेक्षा करते. असं निरागस प्रेम, असं निष्काम भावानं केलेलं प्रेम, असं स्वतः कळवण्याच्या योगाने केलेले प्रेम, लाभावीनं प्रेम करणार एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे जन्म देणारी आई. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे कळवण्याची दाती जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. कळवळा असणारी ही अशी एकमेव जात आहे की जी कुठल्याही प्रकारच्या लाभाचा विचार न करता फक्त आणि फक्त लेकराच्या हिताचाच विचार करते. आणि म्हणून त्या माता पित्यांना महाराज धन्यता देतात. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महाराज भजन पूजन हे कोणाच्याही घरी घडत नाही हो. संत सेना महाराज असं म्हणतात की जो भाग्यवान आहे
या भाग्यवंताच्याच घरी भजन घडतं भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन भाग्यवंता घरी भजन कीर्तन पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तरीच मुखी येईल तरीच मुखी येईल हरिचे नाम हरिचे नाम भाग्यवंत घरी भजन कीर्तन पूर्वजन्मीची पुण्यही असल्याशिवाय भगवान परमात्म्याचं नाम सुद्धा मुखाला येत नाही आणि हे सगळं करायचं कशा करिता तर तुकाराम महाराज सांगता शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटच्या दिवशी बुंदीपुरी केली गुलाबजाम केले म्हणजे गोड होईल असं चित्र नाही बरं का त्यासाठी आयुष्यभर तपश्चर्या आयुष्यभर साधना करावी लागते आणि मग त्यावेळेला भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा कायदा लाहू लागला की मग तो देह पवित्र होतो महाराज त्याचंही वर्णन करतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणाची माती धावत चालती मागे मागे काय त्या वेगळे उरडे अनेक वैकुंठ नायक जयाखंडी तुका मने देव भक्ताचा संगम तेथे वो घनाम त्रिवेणीचा मग तो देह पवित्र होतो अच्युताच चिंतन करणारा परमात्म्याचं चिंतन करणारा चिंतन करता करता चिंतने चिंतने तद्रूपता ज्याप्रमाणे ती भिंगुरटी एक दिवस आळीच्या रूपाने त्या आळीला टोचण्यात येऊ देऊ ती आळी सुद्धा भिंगुरटी बनते त्याच पद्धतीनं भगवंताच्या नामचिंतनाचा जर एकदा जीवनामध्ये अधिकार संत महात्म्याच्या कृपेनं तो प्रसाद प्राप्त झाला की मग मात्र जीवन जगणं फार सोपं होतं महाराज चांगला विचार जर केला तो जन्माला जो आलेला आहे त्या प्रत्येकाला एक दिवस मरायचं आहे कबीरजी असं म्हणतात कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी आपल्याला माहित नाही पण आपण रडत होतो आणि आपल्या घरातली मंडळी मात्र पेढे वाटत होती का विचारलं पेढे कशाचे मुलगा झाला विचारलं बर्फी कशाची जिलेबी कशाची मुलगी झाली पण कबीर महाराज सांगतात आपण जन्माला आलो रडत रडत आलो लोक पेढे वाटत होते लोक आनंद उत्सव मनवत होते आता इथून पुढचा जो काळ आहे ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए असं काहीतरी काम करा की तुम्ही हसत हसत त्या प्रभूला प्रिय व्हाल पण लोकांच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू असतील या जगाच्या पाठीवरचा जर विचार केला तर स्वार्थाने बरबटलेली ही दुनिया आहे महाराज याचं वर्णन शेकडो वर्षापूर्वी साधू संत सांगतात आई है बेमान दुनिया आई है बेमान दुनिया आई है माता पिता को कोई नहीं मानते औरत का है मान औरत का है मान
आई है बेमान दुनिया आई है कबीरांचे शब्द आहेत बरं काय साधू संत को कोई नहीं मानता साधू संत को कोई नहीं मानते इजड़े काहे मान इजड़े काहे मान आई है बेमान दुनिया आई है बेमान दुनिया आई है या जगाच्या पाठीवर सगळी मंडळी स्वार्थाच्या योगाने प्रेम करणारी आहे पण एक असं व्यक्तिमत्व जे जन्म देणारी आई आहे ते मात्र निरपेक्ष अंतकरणाने प्रेम करतं त्याचं कारण का तर आई या शब्दाचा जर विग्रह केला तर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वराला प्रत्येक घरामध्ये सगुण साकार रूपामध्ये जाता आलं नाही म्हणून त्याचं त्याला आईचं रूप धारण केलं आणि आईच्या योगाने तो प्रत्येक घराघरामध्ये गेला आणि प्रेम काय असतं हे फक्त आई आणि आईकडून शिकावं लागतं महाराज आईच आपल्याला त्या प्रेम त्या प्रेमाचा अनुभव अनुभूती आणून देत असते आई एक वेळेला उपाशी झोपेल पण लेकराच्या भल्या कचाच विचार करेल अशी काबाड कष्ट करणारी आई पण आज 2023 चा प्रवास जर आपण पाहिला तर जे सत्य हे ते तुमच्या पुढे मांडणं इट इज माय ड्युटी हे माझं कर्तव्य आहे पुन्हा एकदा घडलेली घटना तुमच्या पुढे मांडतो नगर जिल्ह्यामधले एक दोन महान व्यक्तिमत्व त्या काळामध्ये शिकलेले मुंबई सारख्या उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये मोठ्या कॉलेजवर प्राचार्याने त्या ताई प्राचार्या म्हणून कार्यरत आहेत आणि दोनच मुलं त्यांना झाले दोन मुलांना त्यांनी इतकं शिकवलं फार डॉक्टरेट केलं आणि डॉक्टर ही पदवी घेऊन MS ही पदवी घेऊन ते अमेरिकेमध्ये मोठं हॉस्पिटल टाकून त्या ठिकाणी रुग्णांची सेवा करू लागले महिन्याकाठी नाही तर रोज लाखो रुपयाचा पगार प्राप्त होऊ लागला पैसा मिळू लागला आणि असं करता करता ही दोन मुलांची लग्न केली आणि मग ती मुलं अमेरिकेमध्ये स्थायिक झाली आता हे दोन प्राचार्य आणि प्राचार्या मॅडम रिटायर झाले पण या दोघांनी ठरवलं की आपण इकडंच थांबूया महाराष्ट्रातच थांबूया कारण महाराष्ट्र ही संत साधूंची भूमी आहे परदेशात ते जायचे पण पुन्हा आपल्या महाराष्ट्रात यायचे असं करता 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 एक दिवस एका रात्री प्राचार्या मॅडम अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या वडिलांनी विचार केला आता काय करावं धर्मपत्नी तर मरण पावलेली आहे वडिलांनी लगेच फोन घेतला आणि आपल्या दोनही मुलांना अमेरिकेत असणाऱ्या फोनवर सांगितलं की बाळांनो तुम्ही आता आहे या परिस्थितीमध्ये विमानाचं तिकीट काढा आणि मुंबईला या तुमची आई अतिशय म्हणजे ज्याला आपण शेवटची स्टेप म्हणूया अशा अवस्थेमध्ये आहे वास्तविक आई गेली होती पण वडिलांनी त्यांना तसं नाही सांगितलं म्हटले आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही निघून या दोन भाऊ पुन्हा तिथं एकत्र आले विचार विनिमय झाला आता डॉक्टरचं काम म्हटल्यानंतर अत्यावश्यक सेवा असते मोठा भाऊ म्हटला दादा लहान्या मुलाला यावेळेला असं करूया तू आणि तुझी पत्नी आणि तुझं मुलं तुम्ही विमानानं जा आणि आईची अंत्यसंस्काराची जी क्रिया आहे ती सगळी तुम्ही करून या आणि पुढील वेळेला ज्यावेळेला बाबा जातील त्यावेळेला मग म्हणजे मी जातो आणि घडलं तसंच महाराज ते लहान मुलगा आणि ती सुनबाई विमानामध्ये बसली मुंबईच्या रेल्वे स्टेशन त्या विमानतळावर उतरले आणि गाडी करून पुन्हा आपल्या फ्लॅटवर घरी आले तर आईचं पार्थिव असं कापडाने झाकलेलं आहे वडील आपल्या गालाला हात देऊन बसलेले आहेत रडू रडू वडिलाच्याही डोळ्यातले आसरू आता कारण वेळ लागला एक दीड दिवसाचा आणि वडिलाचे आसरू सुद्धा आता थांबलेले आहेत चार दोन मुंबईमध्ये असणारे नातेवाईक जमा झालेले आहेत आणि ज्या वेळेला हा लहाना मुलगा आणि लहानी सुनबाई घरामध्ये आली 5 मिनिटं झाले 10 मिनिटं झाले मुलगा रडायला लागला सुनबाईही रडायला लागली 5 मिनिटं झाले 10 मिनिटं झाले 15 मिनिटं झाले वडिलांनी सहज त्या मुलाकडे पाहिलं आणि सहज विचारलं बाळा तू आलास मला माहीत आहे तुम्हाला एखाद्या वेळा तिकीट मिळालं असेल तू आलास मोठा दादा नाही आला तर त्या मुलालाही काही समाजामध्ये वागण्याची थोडीशी ज्याला जनरल नॉलेज म्हणतात ते नव्हतं तो म्हटला बाबा काय झालं म्हटले तुम्ही अचानक फोन केला आणि अचानक फोन केल्यामुळे आम्ही दोघं एकत्र आलो आणि दोघांनीही विचार विनिमय केला त्यावेळा मोठा दादा असा म्हणाला की बाळा यावेळेला तू जा
आईची उत्तर क्रिया किंवा आईचा पूर्ण काही अंत्येष्टीचा कार्यक्रम आहे तो तू करून घे. ज्यावेळेला बाबा जातील त्यावेळेला मी जाऊन त्यांचा कार्यक्रम करेन. मला सांगा जन्म देणाऱ्या आई वडिलाला काय वडिलाला काय वाटलं असेल. अहो 5 मिनिटांमध्ये त्या वडिलांनी आपलं शरीर धारातीर्थी पडलं आणि 5 मिनिटांमध्ये वडील सुद्धा अनंताच्या प्रवासाला निघून गेले. मला सांगा आपलं शिक्षण जर हे ज्ञान देणार असेल तर ते काय उपयोगाचं आहे. आई वडिलांच्या सेवेमध्ये किंवा आई वडिलांची सेवा आपल्या प्रत्येक माणसाकडून घडली पाहिजे. मी म्हणत नाही त्यांना रोज गुलाबजाम खाऊ घाला, पण जी काही तुम्ही चटणी भाकर खाता ती चटणी भाकर जर तुम्ही आई वडिलांना 2 वेळेला विचारून, कारण त्यांना फक्त वयोवृद्ध अवस्थेमध्ये त्यांना विचारपूस करणे फार त्यांना आवडत असतो. त्यांना जास्त भुकेची किंवा तुमच्याकडून पैशा नाण्याची अपेक्षाच नसते, फक्त तुम्ही बोलावं प्रेमानं बोलावं एवढीच त्यांची अपेक्षा असते. आणि म्हणून निरपेक्ष अंतकरणानं ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, कुठल्याही प्रकारचा लाभ त्या लाभाची अपेक्षा न ठेवता जी अंतकरणापासून आपल्या लेकरावर प्रेम करते तिला आई म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं ती काय सहन करते. ज्या वेळेला आईला दिवस गेलेले असतात, गर्भधारणा झालेली असते, हे ज्या दिवशी तिला कळतं त्या दिवसापासून उलट्या व्हायला सुरुवात होते. जे काही अन्न घेते ते उलट उलटत असतं आणि तेव्हापासून ती त्रास सहन करते. आई वडिलाच्या घरी असताना तळहातावरच्या खोडाप्रमाणे आई वडील तिला वागवतात. काचाचं भांडं जसं फुटू नये यासाठी आपण जपतो तसं त्या लेकराला तळहातावरच्या खोडाप्रमाणे जपलं जातं. त्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये ज्यावेळेला ती मुलगी पदार्पण करते त्यावेळेला शेवटच्या क्षणाला असा मांडव टाकलेला असतो आणि त्या मांडवामध्ये असा एक छोटासा खांब असतो आणि त्या खांबाला एक गरा बांधलेला असतो आमच्या विदर्भाकडे बरं का. आणि रात्री 11-11:30 नंतर ज्यावेळेला मुलगी वाटी लावण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेला त्या मुलीनं एका हातानं तो करा सोडायचा असतो आणि तो करा आपल्या जन्म देणाऱ्या वडिलाच्या हातामध्ये द्यायचा असतो आणि म्हणायचं असतं बाबा हा घ्या करा आणि आता आम्ही जातो आमच्या घरा. पण ज्यावेळेला तो शेवटचा कार्यक्रम चालू होतो त्यावेळेला सगळी जवळजवळची मंडळी असतात. आई असते, मावशी असते, बाबा असतात, काका असतात, काकी असते. आणि मग ज्यावेळेला त्या नवरदेवाच्या पाठीमागे ती मुलगी चालते महाराज त्यावेळेला ती आई मोकलून रडते, वडिलाच्या गळ्यात पडते, आईच्या गळ्यात पडते, काका काकूच्या गळ्यात पडते आणि मावशीच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडते. आणि शेवटी ब्राह्मण काका उभे असतात त्या खांबाजवळ, ते म्हणतात बाई आता हा करा सोड. एका हातानं तो ती करा सोडते आणि म्हणते बाई आता हा करा तुझ्या बाबाच्या हातामध्ये दे आणि बाबाला सांग बाबा हा घ्या करा आणि आम्ही जातो आमच्या घरा. त्या मुलीच्या तोंडातून हे शब्द फुटतात का महाराज. तो करा घेते आणि बाबाच्या हातात देते आणि गळ्यात पडते आणि धाय मुकलून रडायला लागते. तुकाराम महाराज भक्तीच्या माध्यमातून हेच प्रेम सांगतात. कन्या सासुर्यासी जाई मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी चुकलिया माये बाळ हुरहुरू पाहे. चांगला विचार जर केला तर निरपेक्ष अंतकरणानं हे एकमेव मूर्तिमंत प्रेमाचं प्रतीक काय करतं तर स्वतः पोटी भार वाहत नव्हे नव्हे त्या लेकराचं जे काही सर्व दुःख आहे ते सर्वस्व सहण्याचं काम ती स्वतः करत असत. अभंगाचं तिसरं चरण पोटी भार वाहे Thank you.
त्याचे सर्वस्व ही साहे चांगला विचार जर केला तर 2-3 किलोचा जर आपण दगड आपल्या पोटाला बांधला आणि म्हटलं फक्त एक दिवस काय अनुभव येतो तो घेऊन बघा तर महाराज आपण आल्यानंतर संध्याकाळी अगदी थकून जाऊ जमणार नाही ते आपल्याला पण आई मात्र 9 महिने 9 दिवस त्या लेकराला आपल्या पोटामध्ये वागवत असते आतमध्ये गर्भातल्या लेकराला काही होऊ नये म्हणून ती बऱ्याच गोष्टीचा त्याग करते आंबट खात नाही बऱ्याच आता तुम्हाला माझ्यापेक्षा अनुभव जास्त चांगले आहे चांगला विचार जर केला लेकराच्या हिताचा विचार आतमध्ये उदरामध्ये असताना जी आई करत असते ती आई लेकराचा वाईट कसं चिते महाराज एक जरी असलं तरी त्याच्यावर तेवढंच प्रेम आणि 4 मुलं जरी असले तरी त्याच्यावर तेवढंच प्रेम जुनी माणसं निरक्षर होती जुनी माणसं अडाणी होती पण मात्र फार विवेकानं त्यांनी प्रपंच केले महाराज तुम्ही जर पाहिलं तर 4 मुलं असतील तर 4 मुलासाठी सगळं व्यवस्थित ॲप टू डेट घरं असतील बायका असतील त्यांना संपत्ती असेल त्यांची वाटणी केली त्यांचा विचार एका घराची 4 घरं व्हावे असा नाही पण माझे 4ही लेकरं आनंदाने सुखाने समाधानाने राहिले पाहिजेत हीच एक त्यांची अपेक्षा असते संत महात्मे ज्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये आले आणि त्यांनी पाहिलं सहनशीलतेचं सुशिकतेचं प्रतीक आई आहेत वडील आहेत चांगला विचार जर केला तर वडिलाबद्दलही अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या जगी आईचा बाप व्हावा याचा वंश मुक्तीच जावा पोटा येता हरले बापा ज्ञान देवा माय बापा मुळी बाप होता ज्ञानी तरीच आम्ही लागलो ध्यानी आई वडिलाचे ऋण फेडायचे असतील तर प्रत्येक मनुष्य या मृत्यूलोकामध्ये येताना 4-5 ऋण घेऊन जन्माला येतो पहिल्या क्रमांकाचं ऋण म्हणजे ज्या भूमीमध्ये त्यानं जन्म घेतला त्या भूमीचं काहीतरी उत्तर कार्य करणं हे त्याचं कर्तव्य असतं या भूमीचं रक्षण करणं हे त्याचं कर्तव्य असतं म्हणून देश सेवा असे या देश सेवेच्या माध्यमातून म्हणा या जन्मभूमीचे ऋण आपण फेडण्याचा प्रयत्न करत असतो दुसऱ्या क्रमांकाचं ऋण आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतला कारण माणूस हा समाजशील प्राणी तो एकटा राहू शकत नाही त्याला समाजाशिवाय राहता येत नाही म्हणून ज्या समाजामध्ये आपण राहतो रक्ताच्या ऋणानुबंधाने म्हणा प्रेमाच्या ऋणानुबंधाने म्हणा जोडलेली जी माणसं असतात या माणसाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं आणि त्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन आलेलं सुख असेल किंवा आलेलं दुःख असेल ते एकमेकाशी शेअर करणं हे जर केलं तर तो दुसऱ्या क्रमांकाच्या समाज ऋणातून मुक्त होत असतो तिसऱ्या क्रमांकाचं ऋण म्हणजे जन्म देणाऱ्या आईवडिलांचं ऋण आहे कारण माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे आपली काशी आपल्या घरीच आहे कर्म तेरा अच्छा आहे तो किस्मत तेरी दासी आहे और नियत तेरी साफ आहे तो घर में मथुरा काशी आहे आई वडील यांच्या सेवेमध्ये आपल्याला सर्व तीर्थक्षेत्राचं पुण्य प्राप्त होत असतं म्हणून आई वडिलाची वयोवृद्ध अवस्थेमध्ये सेवा करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे प्रत्येक मुलाची ती ड्युटी आहे आणि ती आपण केलीच पाहिजेत कारण याकरिता हे दुसऱ्यावर लोटून जमत नाही ते स्वतः केलं पाहिजे म्हणून जर आपण हे केलं तर आपण आईवडिलाच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकतो त्यानंतर संत ऋण आहे आपल्यावर साधू संताने हाडाची काड रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला आणि अखिल मानव जातीला सुख शांती आणि समाधान प्राप्त व्हावं याकरिता अहोरात्र प्रयत्न केले याकरिता त्यांना काही कुणी दिलं नाही त्या काळामध्ये निरपेक्ष शांत करणाने भगवान परमात्म्याच्या भजनाने त्यांनी हे काम केलं आपण एकदा हाताने टाळी आणि मुखाने भजन करूया Oh,
साने किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती मायबाप कुठल्याही प्रकारच्या लाभाशिवाय जी प्रेम करते तिला आई म्हणतात आणि याच आईच्या जातीचं दुसरं कोण आहे तर ते म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अवतार कार्याला आलेले संत आहेत. संतही या समाजावर प्रेम करतात ते कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेनं किंवा लाभ होईल हा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर नसतो. तुकोबारा एक प्रमाण देतात रवी दीप हिरा नाविती देखणे अदृश्य दर्शनी संतांचे त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिकांना सुद्धा ज्यांचा महिमा वर्णन करता आला नाही त्यांचा महिमा माझ्या मुखाने मी काय वर्णन करू. तापल्या कुडी तापवितो चंदन त्रिगुण तो काढी संत संग. महाराज हे शरीर जर तापलेलं असेल या शरीरामध्ये जर दहा होत असेल तर चंदनाचा लेप दिल्याच्या नंतर तो दहा शांत होतो. अगदी याच न्यायाने आध्यात्मिक ताप आधी भौतिक ताप आणि आधी दैविक तापाने भोर पडलेल्या या जीवाला या तीन तापातून मुक्त करायचं असेल तर संत संघ फार महत्वाचा असतो. म्हणून महाराज म्हणतात तापलिया कुडी निवळितो चंदन त्रिगुण तो काढी संत संघ. आणि अशा ठिकाणी न पाचारिता जावे तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे तिथं निमंत्रणाची वाट पाहू नये. नाही तर बरेच लोक म्हणतात काय हो रात्री कीर्तन होत आम्हाला सांगितलंच नाही आता हे काय कीर्तन म्हणजे काय तिथं वाट पाहण्याचं साधन नाही. आपल्याला ज्या ज्या ठिकाणी असे अमृताचे कण वेचायला मिळतील त्या त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला माहीत आहे समुद्रामध्ये लाखो शिंपले असतात पण प्रत्येक शिंपल्यामध्ये मात्र मोती नाही. जंगलामध्ये हजारो हत्ती आहेत पण प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये माणिक नाही. आजूबाजूला पाहिलं तर बोरीची बाबळ्याची आंब्याची लिंबाची झाडं भरपूर आहेत पण चंदनाची झाडं मात्र फार बोटावर पोचले एवढी असतात. एक महात्मा असं म्हणतो शैले शैले न माणिकम मोतिकम न गजे गजे साधू नही सर्वत्रम चंदनम न वने वने. आईची ज्याप्रमाणे निरपेक्ष अंतकरणाने सेवा करण्याची किंवा लाभावीनं प्रेम करण्याची भूमिका आहे तशी या जगाच्या पाठीवर संत महात्म्याची सुद्धा निरपेक्ष अंतकरणाने कुठल्याच प्रकारे समाजाकडून आपल्याला लाभ हवा ही अपेक्षा नसते. फक्त विश्व कल्याणाकरिता ते रात्रीचा दिवस करून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून तुकोबाराय आपलं ओझ त्या संतावर देता तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे Thank you.
देहाचा चंदन हवा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत हवा या न्यायाने आज आईच्या या पुण्यस्मरणाच्या किंवा या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण सर्वच वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य वादनाचार्य आदी करून अधिकार संपन्न व्यक्तिमत्व या ठिकाणी आला आहात. कैवल्य साम्राज्यात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये एका ठिकाणी असं म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची मेरे फार हो लागे. जिवंतपणी जी आवड आपल्या अंतकरण वृत्तीमध्ये असते तर मृत्यूच्या वेळेला सातत्यानं त्या गोष्टी आपल्याला आठवत असतात. आणि मरणी जया जे आठवे मृत्यूच्या वेळेला जी आठवण होते तो तेची गती ते पावे ते व्यक्तिमत्व किंवा तो जीव त्या गतीला प्राप्त होतो. मनोनी सदा स्मरावे मातेची दुवा. म्हणून अर्जुना तुला जर माझ्या निज स्वरूपाला सच्चिदानंद स्वरूपाला येऊन प्राप्त व्हायचं असेल तर तू काय कर, सतत माझं स्मरण कर. सदा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. या ठिकाणी आईचा हा शेवट अतिशय गोड आहे. कसा म्हणाल तर प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आणि हनुमंतरायाचा जन्मोत्सव हा रामनवमी ते हनुमान जयंतीचा पर्वकाळ चालू आहे. आणि या पर्वकाळामध्ये आईच्या या अंत्येष्टीमधील शेवटचे जे काही विधी आहेत, मग तो दशक्रिया विधी असेल तेराव्याचा विधी असेल, तर हे सर्व विधी या ठिकाणी संपन्न होत आहेत. अशा या पर्वकाळावर देह ठेवणं आणि त्या परमात्म्याचा कारण शरीर ज्याचे त्याशी समर्पिले अशा पद्धतीचा हा भाव आणि मृत्यूचा सुद्धा एक सोहळा व्हावा. तुकोबाराय म्हणतात माझे मरणे म्या पाहिले डोळा आणि तो झाला सोहळा अनुपम्य. या आईने काहीतरी पूर्वपुण्य नक्कीच केला असणार आहे की ज्याच्या योगानं या उत्तर कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाचा जयघोष होतो आहे. या ठिकाणी आमचे परममित्र आदरणीय आर आर पाटील सर देशमुख साहेब यांनी या ठिकाणी आजच्या या सेवेचं निमंत्रण दिलं आणि त्या निमित्ताने वेडीवाकडी आईची सेवा करण्याचा प्रयत्न केला. नोहे हा उपदेश तुमचे बडबडीलो शेष या नयानं आत्तापर्यंत या कीर्तनाच्या कार्यक्रमाला समस्त टाळकरी मंडळींनी अतिशय सुंदर अशा पद्धतीची साथ केली. हे महाराज दोन्हे महाराज आमचे साखरे महाराजच्या नेहमी कार्यक्रमाला आम्ही मंचावर आपली भेट होते हे करा. तर योग चांगला आहे ओळख नाही पण योग आहे. दोघे असतात तेव्हा मी आपल्या सर्वांच्या चरणी
सगळे टाळकरी मंडळी सगळ्यांच्या चरणी शब्द सुमने कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो. शिवाजी महाराज माडे दोनही पखावज वादक आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी महाराज यांनीही या ठिकाणी आज ते उपस्थित आहेत आणि माझ्या सर्व माता भगिनी संपूर्ण देशमुख परिवार आणि त्यांच्या संबंधाने जे काही मंडळी आज या ठिकाणी या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे असं म्हणतात आई गेली की प्रेमाचा समुद्र आटल्या जातो. प्रेमापासून आपल्याला पारखं व्हावं लागतं. आई म्हणून कोणी आई सहाक मारी, आईला जर हाक जरी मारली तर आपल्या छातीवर एखाद्यानं कुऱ्हाड मारल्यासारखं आईवर प्रेम असणाऱ्याला होतो महाराज. आणि म्हणून प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई आता मी बोलावू तुला कोणत्या उपायी, आता तुला कोण्या उपायानं मी बोलवू अशी नक्कीच एक प्रेमाची दरी या परिवारामध्ये आई गेल्यामुळे निर्माण झालेली आहे. परंतु आपण सगळेजण या परिवारावर हे जे दुःख झालं ते हलकं करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहोत. मी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. कदाचित तो स्वीकारेल का नाही मला माहीत नाही, मी फार लहान आहे, पण तरी आपण सामूहिक या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया की आई गेली ती आनंदाच्या ठिकाणी जाऊन गेली, आता तिच्या आनंदाचा जो ठेवा आहे तो ठेवा असाच इथून पुढील काळामध्ये प्रेमरूपी ठेवा आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा या कुटुंबियांना. अशा प्रकारची एक सद्भावना आजच्या या दुःखद प्रसंगी व्यक्त करतो. आणि या परिवारामध्ये जी काही मंडळी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने श्री धनाजी अर्जुनराव देशमुख, श्री रामदास अर्जुनराव देशमुख, त्याचप्रमाणे श्री रोशन सदाशिव देशमुख, वैभव एकनाथ देशमुख, रुपेश शिवाजी देशमुख आणि संपूर्ण देशमुख परिवाराने सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी आणि आईच्या चरणी ही शब्द सुमने समर्पित करून तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी ही शब्द सुमने समर्पित करून वाणीला पूर्णविराम देतो. सिंगल घ्या, सिंगल भैरव घ्या, पटकन भैरवी म्हणा ना, सिंगल म्हणा. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, thank you.
Thank you.